नमस्कार मी कुमार चव्हाण तुम्ही पाहताय पोलिसनामा ऑनलाईन विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादीही जाहीर केली जाताना दिसते पक्षाचे आमदारकी पाहिजे असेल तर त्यासाठी महत्वाचा असतो तो म्हणजे ए बी फॉर्म तुम्ही ऐकलं असेल की अमुक एका पक्षाने उमेदवाराला ए बी फॉर्म दिला परंतु हा ए बी फॉर्म नेमका आहे तरी काय आणि तो का दिला जातो थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या उमेदवारांना ए बी फॉर्म दिला जातो तो पक्षाचा अधिकृत उमेदवार मानला जातो त्या पक्षाचा अधिकृत चिन्हही त्याला दिलं जातं उमेदवारी अर्ज भरताना सर्व गोष्टी काटेकोरपणे तपासल्या जातात त्यात ए बी फॉर्म हा सर्वात महत्वाचा असतो उमेदवारीच्या वेळी पक्षाचा उल्लेख करणाऱ्या उमेदवाराला ए बी फॉर्म द्यावाच लागतो जर उमेदवार ए बी फॉर्म सादर करू शकला नाही तर त्याचा दावा न्यायालय देखील ग्राह्य धरत नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ए बी फॉर्ममधील ए फॉर्म वेगळा आणि बी फॉर्म वेगळा काय आहे ए फॉर्म एखाद्या पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरवताना त्याला संबंधित पक्षाकडून ए फॉर्म दिला जातो ए फॉर्मवर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते या फॉर्ममध्ये उमेदवाराचं नाव पक्षातील त्याचं पद कोणत्या मतदारसंघातून तो पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे याची माहिती द्यावी लागते अर्ज भरताना सगळी कागदपत्रे प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावं लागतं अधिकृत उमेदवाराने जर अर्ज भरल्यानंतर छाननी वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या तर तो अर्ज बाद ठरतो आणि पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो बी फॉर्म अधिकृत उमेदवार काही कारणास्तव निवडणूक लढवण्यास सक्षम नसेल तर कोणीतरी पर्यायी उमेदवार असावा या हेतूनं संबंधित पक्षाकडून बी फॉर्म दिला जातो यात प्रथम पसंतीच्या उमेदवारांसह पर्यायी उमेदवारांचं नाव दिलेलं असतं पडताळणी दरम्यान उमेदवाराचा अर्ज जर बाद ठरला किंवा त्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला तर पर्यायी उमेदवार संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतो राज्यसभा किंवा विधानपरिषद निवडणुकीसाठी हे फॉर्म ए ए आणि बी बी म्हणून ओळखले जातात कोणता पक्ष ए बी फॉर्म देऊ शकतो उमेदवाराला हे अर्ज कुठे जमा करावे लागतात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील किंवा केवळ निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेला कुठलाही पक्ष ए बी फॉर्म उमेदवाराला देऊ शकतो उशिरात उशिरा म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत हे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं तसंच पक्षाच्या शिक्क्यासह पक्षाचे प्रमुख सचिव किंवा पक्षाने जबाबदारी सोपवलेल्या त्या व्यक्तीची सही त्यावर असणं गरजेचं असतं संबंधित व्यक्तीच्या सहीचा शिक्का झेरॉक्स इत्यादी चालत नाही फॅक्सने पाठवलेले अर्ज देखील ग्राह्य धरले जात नाहीत त्यामुळे अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर पक्ष संबंधित उमेदवाराला केवळ सही करून उमेदवाराचं नाव न टाकलेले अर्ज देऊन टाकतात असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पोलिसनामा न्यूज हा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि हो शेअर नक्की करा पाहत रहा पोलिसनामा ऑनलाईन धन्यवाद